पाणीपुरी म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी येतं, पण याच पाणीपुरीच्या डिशमध्ये जर वेगळे पण मिळत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच गर्दी होत असते. मात्र कोल्हापुरातील अशाच एका पाणीपुरीच्या स्टॉलवर सध्या बच्चे कंपनीची गर्दी होताना दिसतेय. इथे मिळणारी चॉकलेट पाणीपुरी लहान मुलांना बरीच पसंतीस पडतीय. कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरात असणाऱ्या खराडे कॉलेजच्या जवळच अश्विनी उमेश सावंत यांचा पाणीपुरीचा स्टॉल आहे. त्यांचे पती कोल्हापुरातील एका बँकेत काम करतायत, तर माहेरी वडील आणि भाऊ आचारी काम करत असल्यामुळे अश्विनी यांना विविध पदार्थ बनवून दुसऱ्यांना खायला घालण्याची आवड लागली. त्यामुळेच आजवर त्यांनी बऱ्याच प्रदर्शनांमध्ये पाणीपुरी, दाबेली, स्प्रिंग पोटॅटो असे पदार्थ विकले आहेत. मात्र ग्राहकांच्या मागणीमुळेच अश्विनी यांनी रंकाळा तलावाशेजारीच पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला. आता पाणीपुरीचा व्यवसाय मी गेले ते 10 ते 15 वर्ष करते. मग कसं लोकांची हे होती ना, डिमांड होती की तुमचं परमनंट कुठंतरी असू दे, आम्हाला तुमच्या पाणीपुरीची चव आवडते पाहिजेल आहे म्हणून. पण आम्ही आता 1-2 महिने झालं संध्यामठजवळ खराडे कॉलेजच्या दारात छत्रपती स्नॅक्स या नावाने आम्ही पाणीपुरी चालू केलेली आहे. यामध्ये पाणीपुरी, शेवपुरी, रगडा, परत आपली दही पाणीपुरी आणि लहान मुलांच्यासाठी चॉकलेट पाणीपुरी चालू केली आहे. ती काय गोड असते, चॉकलेटची असते, त्यामुळं कोणत्याही एजमधली ती खाऊ शकतील अशी चॉकलेट पाणीपुरी आहे. त्याशिवाय गुरुवारी आणि शनिवारी आपण खव्यांसाठी अनलिमिटेड पाणीपुरी चालू केलेली आहे. ती फक्त 49 रुपयेमध्ये भेटते आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे. या पाणीपुरीच्या स्टॉलवर वेगळी अशी मिळते ती चॉकलेट पाणीपुरी. अश्विनी जेव्हा प्रदर्शनात दाबेली विक्री करायच्या त्यावेळी त्यांना पाणीपुरीत देखील काहीतरी वेगळं करता येईल असा विचार आला. त्याचबरोबर लहान मुले देखील पाणीपुरी खाताना फक्त गोड पाणीपुरी जास्त खातात, त्यामुळे अश्विनी यांनी लहान मुलांसाठी खास चॉकलेट पाणीपुरी सुरू केली आहे. अश्विनी यांनी पुरीमध्ये बदाम, काजू असे ड्रायफ्रूट असणारा मिल्कशेक, रेनबो स्प्रिंकल आणि पुरीवर शेव टाकण्याऐवजी त्यांनी लिक्विड चॉकलेट वापरले. आता आपण म्हणायचे चॉकलेट पाणीपुरी लहान मुलांची आवडती, त्यामध्ये आम्ही मिल्कशेकमध्ये काजू वगैरे घातलेले असतात. काजू, बदाम म्हणजे जे ड्रायफ्रूट आहेत ते असतात त्याच्यामध्ये. ती लहान मुलं ते आवडीनं खातात. आता त्याच्यावर आपण हे रेनबो स्प्रिंकल घालतो आहे, कोण ते लहान मुलांना आवडतं. सगळ्यात जास्त आवडतं त्यांचं हे चॉकलेट सिरप. हे मुलांची चॉकलेट पाणीपुरी झाली. पाणीपुरी, चॉकलेट पाणीपुरी खाल्यावर त्यात मिल्कशेक, काजू, बदाम आणि चॉकलेटची टेस्ट क्वालिटी म्हणजे चांगली लागते. पाणीपुरीची प्राईस आहे 20 रुपये, शेवपुरीची 30 रुपये, दहीपुरी 40 रुपये आणि चॉकलेट पाणीपुरी पण 40 रुपये. आमचं टायमिंग आहे शॉपचं 4 ते 9, 9:30 वाजेपर्यंत असते. तर अशी ही चॉकलेट पाणीपुरी खायला रंकाळ्यावरील या स्टॉलवर बालचुमूंसह कॉलेजवयीन युवक युवती देखील गर्दी करतायत. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.